या संपूर्ण स्पर्धेमध्ये, याची सर्वांनी नोंद करून घ्या. सकाळचं हे सत्र, सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आर्य मित्रमंडळ आयोजित अंडर 24 शहापूरकर चषक 2024-26 तैदीप्यमान थरार, जो मात्र तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहात. ही मॅच क्रमांक पहिली या दुसऱ्या दिवसातील, जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे, दुसरीकडे ओम साई कायदरा, असे दोन मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील अमोल बॉलिंग मार्कवरती तयार, तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज रोहित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर नितीन. मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा जरूर होता. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, निर्धाव आहे हा चेंडू, डॉट आहे पहिला बॉल, जो मात्र चांगला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाले, दोघांचं करूया आपण सहर्ष स्वागत. एकीकडे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे, दुसरीकडे ओम साई कायदरा, दोन मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 अंडर असणारे हे सर्व खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामवंत खेळाडू देखील आपण पाहू शकतो इन ॲक्शनमध्ये. पहिली मॅच, पहिला बॉल जो मात्र डॉट आला आहे. हा चेंडू लाईन पावी लागेल, लाईन खराब आहे. हा चेंडू वाईट असेल, अवांतरशी धाव, धावफलकावरती आठ. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल, जाऊन पोचेली एक या आकड्यावरती. अकाउंट झाले ओपन, वन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र सध्याच्या स्थितीला पहिलं जे मात्र मार्गस्थ असेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट. पाटीश लाईनवरती गोलंदाजी करतायत गोलंदाजा, यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट बॉल, अवांतरशी धाव, धावफलकावरती आठ. अमोलच्या माध्यमातून पहिला चेंडू लाजवाब होता, मात्र त्यानंतर वाईडिश लाईनवरती चेंडू टाकायचा प्रयत्न केला. दोन असफल चेंडू, दोन अतिरिक्त धावा, दोन एक्स्ट्रा बॉल आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 runs ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती. रोहित आणि नितीन हे आपल्याला पाहायला मिळतील सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला यष्टीरक्षकांच्या माध्यमातून. हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू डॉट आहे. चेंडू झाले 2-4, चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ अमोलच्या माध्यमातून, नितीनच्या माध्यमातून दोन चेंडू फेस करण्यात आले, दोन्ही डॉट बॉल. मात्र कौतुक करेल मी अमोलचं, ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय, लाजवाब ते सर्राट गोलंदाजी, भेदक मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वाईडिश लाईनवरती सातत्याने गोलंदाजी केली जाते, भेदक मारा गोलंदाजीचा गोलंदाज अमोलच्या माध्यमातून वाईडिश लाईनवरती. हा चेंडू देखील निर्धाव आहे. पावरप्लेमध्ये पॉवरफुल स्टार्ट जी मात्र करणं फार गरजेचं आहे, मात्र कुठेतरी संघ थोडासा बॅकफूटवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना ओम साई गायदरा, कारण आत्तापर्यंत सलामीला आलेला नितीन, त्याच्या बॅटला अजून बॉल लागला नाही. अतिरिक्तच्या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड झाल्यात आणि फक्त त्याच धावा धावफलकावरती ॲड आहेत. खोलवडप्प्याचा बॉल, यॉकल लाईनचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, वाईडिश लाईनवरती पुन्हा एकदा दर्जेदार गोलंदाजी. हा चौथा निर्धाव चेंडू फेस करत असताना तिथून थोडासा प्रेशर स्वतःवरती देखील आला असेल. याच दरम्यान आपण पाहू शकतो आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ दसई शहापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, असे पहाडी आवाजाचे एक सुमधूर समालोचक अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र आमचे फैजल सर, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट ऑन हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या पाठ्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅक टू बॅक हा पाचवा डॉट बॉल टाकत असताना अमोल आपल्याला पाहायला मिळतील. 2 वाईट, 5 डॉट बॉल आतापर्यंत चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र झालेत 5. एका चेंडूचा खेळ जो माझा शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अमोलच्या माध्यमातून, नितीन थोडेसे बॅकफूटवरती आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 2 पाहायला मिळते. थोडंसं स्ट्रगल करतोय हा संघ. यावेळेस आजची एच सिंगल कंप्लीट झाली, एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई गायदरा संघाची धावसंख्या अगेन्स्ट टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 असेल विदाऊट एनी लॉस. स्पिन गडायचा मोबदल्यामध्ये, 2 वाईट, 1 सिंगल, 5 डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली,
आणि चांगल्या प्रकारची कामगिरी डेफिनेटली पाहायला मिळते. कुठला संघ आहे गायधरा? कुठला संघ? शिरोळ. शिरोळ म्हणजे कसा रे तिकडचा? कसारा विभागातील एक नामांकित संघ ओमसाई कायदरा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. दुसरीकडे आपण पाहू शकतो शहापूर बेल्ट मधील एक नामवंत संघ छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. हे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. विथ द बॅट जर येस कट असेल तर मात्र स्ट्राईक चेंज होईल आणि लेगबाज असेल तर स्ट्राईक तशीच राहील. गौरव पाहायला मिळतील षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये अमोलची लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली, फक्त 3 धावा खर्च केल्या त्या पावरप्लेच्या षटकामध्ये. आता डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग टीममध्ये मिडविकेट लॉंग ऑन एक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळेल. ऑफ साईडला आपण पाहू शकतो पॉईंटमध्ये फिल्डर, एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील फिल्डर, स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर, तर मिडविकेट क्षेत्रामध्ये आपल्याला शॉर्ट मिडविकेट इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशनवरती पाहायला मिळतात. डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती सेव्हिंग पोझिशनवरती स्क्वेअर लेग मिडविकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. बाउंड्री लाईनवरती तैनाती अशी आहे की फुल लेंथचे बॉल टाकले जातील आणि फटका लाजवाब यावेळेस, मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धावा. एक धावा टीमच्या टोटलमध्ये, टीमची टोटल 4 आकड्यावरती. ओमसाई कायतरा संघ जो मात्र इथून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या षटकामध्ये काय झालं यापेक्षा आम्ही काय करू शकतो यावरती विश्वास ठेवावा लागेल नितीन यांना. साई देखील चेंज झाली. आता रोहित मैदानावरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनवर उजव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज म्हणून त्याची ख्याती असा आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन नॉन स्ट्रायकिंग इनवर आला आहे. आता अटॅकिंग इंटेंट असणारा रोहित डावखुऱ्या हाताचा आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इनवर. स्टान्स फार चांगला आहे, पॉपअप स्टान्स पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, मिड विकेटचे फिल्डर आले होते मिड ऑन मध्ये, कॅच हॅज बीन कम्प्लीटेड अँड द बॅटर हॅज बीन डिपार्टेड. हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम ओमसाई गायधरा संघाला. फलंदाज रो हिट बॅक टू द पवेलियन. आज रोचा फॉर्म टीमच्या हितमध्ये नाही आहे. रोहित हॅज बीन डिपार्टेड फॉर 0, गोल्डन डकचा शिकार रोहितची खेळी समाप्त. पहिला बॉल फेस करत असताना रोहित जो मात्र थोडासा अनलकी राहिला, पुल करायचा प्रयत्न जरूर होता बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये मिडविकेटचे फिल्डर मिड ऑनमध्ये आले, कॅच कम्प्लीट केली आणि आता फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन झालं. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला आकाश पाहायला मिळतील. 4 धावा धावफलकावरती असताना पहिला मोठा हादरा बसला आहे, तो म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम ओमसाई गायधरा संघाला. दुसरीकडे छत्रपती क्रिकेट संघ अर्थात छत्रपती स्पोर्ट्स कांबारे हा लाजवाब कामगिरी करतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, हाफ आम जॅक करायचा प्रयत्न होता, मात्र एक धाव कम्प्लीट झाली आहे. एका धावेने फलक पुढे जाईल, जाऊन पोचेल ते मात्र 5 आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. यूही नहीं मिलते राही को मंजिल, एक जुलूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोसला, पोली 3-3 उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमनी एका तिनक्याचं रूपांतर घरट्यामध्ये करते त्याचप्रमाणे एक एक धाव एकवटून तुम्हाला मोठी धावसंख्या उरावी लागेल. मैदानावरती थोडंसं आपण पाहू शकतो इथे लेझी थ्रो, अन्यथा मैदानावरती एक धाव देखील कम्प्लीट होऊ शकली असती, रनआउटचा चान्स देखील निर्माण झाला असता. आता 2 धावा कम्प्लीट झाल्या, 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल 7 आकड्यावरती. नितीन आता मात्र सिंगल डबलवरती भरणा टाकतात. हे फार महत्त्वाचं आहे का, समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन 0, कुछ नाही से कुछ तो सही. त्याप्रमाणे डॉटबॉलपेक्षा सिंगल डबल कधीही सरस असतात. यावेळेस पटका लाजवाब पॉईंटच्या दिशेला, स्वीपर कव्हरमधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जोपर्यंत फील्ड केली जाईल डिरेक्ट थ्रो होता स्ट्रायकिंग एंडवर. सिंगल कम्प्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा देखील कम्प्लीट. नितीन आणि आकाशमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग देखील देत असताना नितीन आकाश अप्रतिम कामगिरी करतायत. दोघांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा कम्प्लीट, धावसंख्या धावफलकावर आपल्याला 9 पाहायला मिळेल, 9 ऑन द बोर्ड. त्यावेळेस
आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, सिंगल 8 आणि टीमची टोटल 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा, ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील मैदानावरती दुसरं देखील समाप्त झालंय. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघ सध्याच्या स्थितीला अगदी रेड हॉट फॉर्ममध्ये आहे. अप्रतिम कामगिरी सातत्याने हा संघ टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती करतो आणि तोच संघ आज युवकांवरती विश्वास दाखवून अंडर 24 खेळतो आहे. युवा म्हणजे खऱ्या अर्थानं वायू. आणि म्हटलं जातं ना की पंची नदिया पवन के झोके कोई सरहद आम्ही ना रोके, अशी युवकांमध्ये असणारी ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते आहे. ती म्हणजेच अंडर 24 शहापूरकर चषक 2024 दैदीपे मांथरार, सिंगल 8 आणि टीमची टोटल लावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. जर ही स्पर्धा 8 आहे तर त्यामागचा आर्टिस्ट कोण असेल तर आम्ही प्रीतम जोशी सरांना नक्कीच संबोधू. यश नेमाडे सर असतील, आदित्य सर असतील, विकास सर असतील, त्यांच्या समवेत प्रत्येक व्यक्ती जो इथे फार चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय प्रत्येकाचं आम्ही नामोल्लेख करू. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल काव्या स्पोर्ट्स खांडीचा बाडा विपक्ष उंबरमाळी. दोन्ही संघांच्या कॅप्टनचाला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. काव्या स्पोर्ट्स खांडीचा बाडा विपक्ष उंबरमाळी अशी ही दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला येते आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल फिल्डर आले. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन, असं म्हणत असताना वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्रामध्ये अनऑर्थोडॉक्स पोझिशनवरती काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये डीपमध्ये कॅच हॅज बीन कम्प्लीटेड अँड द बॅट्समन हॅज बीन डिपार्टेड. सेकंड विकेट डाऊन फॉर टीम ओम साई गायदरा. दुसरा गडी बाद होतोय जो मात्र ओमसाई गायदरा संघाचा. फलंदाज आकाश शिकळी इथे होत असताना समाप्त. ओमकार जे आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. कधी कधी होतं एक्सपेरिमेंट करायच्या चक्करमध्ये कधी कधी असं होत राहतं, हरकत नाही आहे. 108 आणि टीमची टोटल लावफलकावरती 12 पाहायला मिळेल. चेंडू झाले 3 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस कॅचची संधी, कॅच हॅज बीन कॉट. फलंदाज झाले बाद, कट अँड काट बाय द कीपर. अजून एक मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम ओम साई गायदरा संघाला. घडी गमावलाय 13-12 या आकड्यावरती. फलंदाज ओमकार बॅक टू दी पवेलियन. नाही, उन्हामध्ये खऱ्या अर्थानं खेळणं देखील तितकंच अवघड आहे. मात्र मी या सर्व क्रीडा रसिका राजाचं आणि तसेच ह्या खेळाडूंचं कौतुक करेल. भरुणामध्ये मॅच खेळणं आणि भरुणामध्ये मॅच बघणं फार अवघड गोष्ट आहे. मात्र ज्याप्रमाणे क्रिकेट खेळतात त्याप्रमाणे क्रिकेट पाहणारे देखील दर्दी असतात. आणि दोघांचं आम्ही विशेष कौतुक करू या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि दोघांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. उंबरमाळी संघाचे कॅप्टन आणि काव्या स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आमचे फैजल सर हे मॅच एन्जॉय करतायत, आमचे साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून भरपूर सारं आम्हाला शिकायला मिळतं. एक नामवंत सूत्रसंचालक, नामवंत बैलगाडा शर्यतीमधील समालोचक आहेत आणि शहापूरमधील एकमेव असे बैलगाडा शर्यतीचे समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस चेंडू नो बॉल आहे, 9+1, 2-8 टीमची टोटल लावफलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. चेंडूंचा विचार केला, चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. झाले 4, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उकडा डोळे पहा नीट. हा बॉल असेल फ्री हिट, सुवर्ण संधी असेल ती म्हणजे बॅटरसाठी. पाहूया बॅटरच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाते आहे. स्ट्रायकिंग एंडवरती सलामीला आलेला नितीन आहे, जे नितीनच्या माध्यमातून 5 चेंडू डॉट फेस केले. मात्र त्यानंतर सिंगल डबलचा भरडा त्याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुल टॉस बॉल जरूर होता मिडविकेटच्या दिशेला, शॉर्ट मिडविकेटमध्ये फिल्डिंगला जवाब. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो, एक धाव झाली आहे कम्प्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 15 आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड,
खांडीचा बाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल ती म्हणजेच उंबर माळी संघाचे कॅप्टन. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं वेळेवरती उपस्थित राहिले तर आपण मॅचेस परफेक्ट कम्प्लीट करू, अन्यथा कमी षटकांचे देखील सामने खेळवावे लागतील याची नोंद करून घ्यायची आहे. डावेश शॉटर पणचा वापर केला होता. लाईन देखील चांगली, लेन देखील चांगली. बॉडी लाईनवरती हा शुटू आदळला. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र मिस टाईम स्ट्रोक. एकदा कम्प्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झाला आहे. सो मात्र तिसरं तीन षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलक्यावरती सळा. थोडंसं स्पीडअप करायचं ही रिक्वेस्ट आहे छत्रपती स्पोर्ट्स कांबारे आणि ओम साई कायदर संघाला. उंबरमाळी संघाने टॉस जिंकलाय आणि अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, अर्थातच समोरच्या संघावरती आक्रमक हल्ला चढवून स्वतःचा बचाव करणं, अर्थात टॉस जितो बॅटिंग चूज करू आणि सामनेवाली टीम को इन्व्हाइट करू गेंदबाजी केली आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंग चूज केली आणि समोर खेळणाऱ्या टीम ला इन्व्हाइट केलंय ते म्हणजे फिल्डिंगसाठी. यावेळेसचा चेंडू आपल्याला आपल्या टीम पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय. योगेशी खेळी होत असताना समाप. घडी गमावलाय चौथा, तो मात्र 16 आकड्यावरती. अजून एक फलंदाज बाद. अगदी हव्याच्या झोक्याने पत्त्याचा पंगला ढासळून जावा त्याचप्रमाणे मैदानावरती सुरुवात जी झाली आहे ओमसाई कायदरा संघासाठी. धावसंख्या धावपलकावरती 16 आणि धीरज आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मात्र चौथ्या षटकामध्ये धीरजच्या माध्यमातून चांगली कामगिरी जी मात्र आपण पाहू शकतो आतापर्यंत झाली या पहिल्या बॉलवरती. ह्यावेळेस चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कॉरिडोर ऑफ अनसर्टिनिटी ज्याला आपण म्हणतो. अगदी त्याच लाईन आणि लेंथवरती हा चेंडू पाहायला मिळाला. पाचव्या स्टंपवरती अगदी गुडलेन स्पॉटवरती, हा गुडलेन स्पॉटच्या पुढे होता. आय थिंक मे बी इंडस स्लॉट, स्लॉटमधला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिर आणि स्थगित. 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. फटका चांगला होता, ड्राईव्ह केला वी शेपमध्ये. लॉंग ऑफमध्ये चेंडू टावल होतो कार्पेटच्या सहाय्याने. डीपमध्ये असेल गौरव. लॉंग ऑफमध्ये एक धाव कम्प्लीट झाली जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. डिरेक्ट थ्रो ऑन द नॉन स्ट्रायकिंग एंड. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हा सरळ थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकदम कम्प्लीट झाली एका धावीने. धावफलक पुढे जाईल. राऊंड पोहोचेल 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड, 17 धावा त्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू देखील 3 झालेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धीरजच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा वी शेपमध्ये कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. झालेली थोडीशी मिसफील्ड, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. 2 धावा कम्प्लीट झाल्यात. 2 धावांच्या 7 धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू देखीलला 4 झालेत. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक मार्गस्थ आणि पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. बॅटशी जरूर होती इथे हलक्यामध्ये. तुम्ही कधीच कोणाला घेऊ नका. काल देखील आम्ही अशी मॅच पाहिली ज्यामध्ये 4 षटकांमध्ये 22 धावा डिफेंड करायच्या होत्या. पुरुषी संघाने त्या धावा डिफेंड केल्या, त्यामुळे एकदा धावसंख्या 22-23 पर्यंत पोहोचली तर मात्र डेफिनेटली इथे डिफेंड होऊ शकतात कारण तुमच्या मनामध्ये विश्वास असेल आणि गोलंदाजी धारदार असेल. त्यावेळेचा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. हा चेंडू असेल डॉट. षटक क्रमांक 14 समाप्त. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना ओमसाई कायदरा संघाची धावसंख्या पाहायला मिळते 20. 21 धावांचं लक्ष, 5.25 ची आस्किंग गती. चला थोडस स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं राहील.
पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा होता. शेड्यूल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. धावफलकजी मात्र ओपन झालाय. वन ऑन द बोर्ड. एक धावजी मात्र धावफलकावरती आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं फार गरजेचं आहे, कारण अटॅकिंग इंटेंट जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये दाखवलं तो मोमेंटम तुमच्यासोबत असतो. आणि कसं आहे, हा वी शेपमधला मैदान आहे जिथे बियाँड द स्क्वेअर पॉईंटच्या मागे, स्क्वेअर लेगच्या मागे कुठल्याही प्रकारे तुम्हाला चौकार षटकार मिळत नाही, त्यामुळे तो थोडासा बॅकड्रॉप आहे. यावेळेस फटका लाजवाब. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल युज. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अमोलच्या बॅटमधून हा कडक कडकडाट असा दमदार चौकार. ओव्हर द बॉलर हिट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करत पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटका. फलंदाज अमोलच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा अगदी तसाच फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. लॉफ्टी ऑफ ट्राय मारायचा प्रयत्न. बॅटन बॉलमध्ये संपर्क नाही, बॅटन पॅडमधून चेंडू एस रक्षकाच्या हातामध्ये विसवला. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट. धावसंख्या धावफलकावरती 5 असेल. 5 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अमोलच्या माध्यमातून चौकार आलाय पहिल्या बॉलवरती, मात्र त्यानंतर दोन चेंडू दोन डॉट बॉल त्याने फेस केलेत. इथे हलक्यामध्ये घेऊन चालणार नाही. कुठली मॅच हलक्यामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही, का क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने म्हणतो. काल देखील तशीच मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला मिड विकेटच्या दिशेला. टीपमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दमदार चौकार. यावेळेस वी शेपमध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरमधून मिड ऑफमध्ये फिल्डर येतील. सिंगल कंप्लीट झाली. एक धावेने धावफलक पुढे जाईल. डबल डिजिट डबल फिगरमध्ये 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी विभागाचा विचार केला तर डिसिप्लिन आपल्याला फार पाहायला मिळतो. भरपूर सारा डिसिप्लिन त्यांच्याकडे आहे. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर स्वतः मेहनत करतात, स्वतः कष्ट करतात, स्वतः पैसे काढतात. स्पॉन्सर कुठल्याही प्रकारचा नसतो, तर मेहनत भरपूर सारी असते. त्यामुळे त्यांना माहिती आहे त्या क्रिकेटचं महत्त्व, त्या मॅचचं महत्त्व. तर पुढील मॅच अगदी तशीच आपल्याला पाहायला मिळेल, जिथे दोन्ही संघांच्या प्रतिष्ठा देखील पणाला लागल्यात, कारण रँकिंगनुसार पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे हे संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. एकीकडे काव्या स्पोर्ट्स खांडीचा पाळा, दुसरीकडे आपल्याला संघ पाहायला मिळेल तो मात्र उंबरमाळी. आता तुर्तास मॅचच्या दिशेला जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरणला आपण पाहू शकतो. रन थांबवू शकेल का किरण ते देखील पाहणं तितकं सौचुक्याचं ठरणार आहे, कारण आता 3 षटकं अजून शिल्लक आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. 3 षटकं 11 धावा प्रति षटकामागे 3.67 आस्किंग गती आहे. 4 वर्षी मॅच या 4 वर्षा मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील. त्यामुळे ही रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर मॅच सुरू करा. किरण आहेत या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. डीपमध्ये पॉईंट आपल्याला पाहायला मिळतील. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर. लॉंग ऑनमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फिल्डर. स्क्वेअर लेग अगदी खाली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतील. वाईड डिश मिड ऑनमध्ये फिल्डर. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर पाहायला मिळतील. फटका लाजवाब. स्वीपर कव्हरच्या दिशेला पॉईंटचा आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर स्वीपर कव्हरमध्ये येईल. डीपी क्षेत्रामध्ये जोपर्यंत फिल्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा होत असताना कम्प्लीट. 2 धावा कम्प्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑफसाईडला आपण पाहू शकतो जे मात्र 3 खेळाडू पाहायला मिळतील बाउंड्री लाईनवरती. त्यामुळे ऑप्शन वाईडिश लाईनवरती बॉल टाकण्यात येईल. मात्र इथे अगदी बॉडी लाईनवरती हा बॉल आहे. पायावरचा बॉल होता फुल टॉस. स्क्वेअर लेगला जर सर्कल पार केला असता तर चौकार देखील जाऊ शकला असता.
ही खराब लाईन आणि लीन पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. एकदा बाट टीमच्या टोटलमध्ये, टीमची टोटल 13 या आकड्यावरती. त्यावेळेस इथे मिस्टेक झाली आहे, सिंगल तर कम्प्लीट झाली. एका दावेवरती समाधान मानावं लागेल. एका दावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14-14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत, 14 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, जे मात्र दुसरा मार्ग असा. फटका चांगला पाहायला मिळतो, 20 मध्ये उडवला गेलाय. अगदी मी म्हणेल 10 मीटर आतमध्ये फलंदाजाला थांबवण्यासाठी गोलंदाज उभे आहेत, मात्र अगदी डोक्यावरून गेला तर चौका षटकार देखील जाऊ शकतो. कारण माहिती आता धावा वाचवणं गरजेचं आहे, सिंगल डबल थांबवणं गरजेचं आहे. अगदी त्यामुळे सर्कलच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र फिल्डर देखील उपस्थित आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल, फटका दमदार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. हा आलाय दमदार चौकार. बॅटर गुड्डूच्या बॅट मधून आज चौकार आलाय. चौकाराच्या 7 धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड टू विन द मॅच फॉर टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. 2 धावांची गरज आहे विजयासाठी फक्त आणि फक्त. इथे अगदी आपण पाहू शकतो बॅकफुटला आले, फक्त प्लेस केला, प्लेसमेंट पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय, जो माझा दुसरा. धावसंख्या धावफलकावरती 19, आता मात्र अजून 2 षटक, 2 धावांची गरज. त्यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडीशी फंबल नाही, एक धाव कम्प्लीट झाली. स्कोर्स आर लेबल आणि आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज. यावेळेस शॉर्ट रनचा वापर, फटका लाज जवाब ऑन साइड ला, स्क्वेअर अप द विकेट, चौकार आलाय. सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. हार्ड लक टफ लक टीम होमसाई गायदरा. दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड करायचंय, लाईनअप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. प्रत्येकाने फार चांगल्या प्रकारची कामगिरी केली, मात्र मॅन ऑफ द मॅच विदाऊट एनी डाऊट बॅटिंग करत असताना अप्रतिम कामगिरी, बॉलंदाजी करत असताना फार चांगली अशी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, असा खेळाडू अर्थात अमोल पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघ शेकहँड करायचं आहे, लाईनअप करायचं आहे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे दोन्ही टीम्स. चला प्लीज, अंडर 24 तुम्ही खेळाडू आहात, तुमच्यामध्ये देखील मैत्रीपूर्व भावना आपल्याला गरजेची आहे. पुढचा फ्युचर आहात, इथूनच प्लॅटफॉर्म सुरू होतो, जेणेकरून शहापूरसाठी तुम्ही एकत्रित खेळाल आणि शहापूरचं नाव देखील मोठं कराल, अशी आशा बाळगूया. आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळूया. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या, असा खेळाडू अमोल आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे काव्या स्पोर्ट्स खांडीचा पाडा, दुसरीकडे उंबरमाळी अल क्लासिको, जी मात्र पाहायला मिळेल कारण एकीकडे हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राईब करे और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ दसई शापूरचा गोड आणि बुलंद. tenniscricket.in को सबस्क्राईब करे और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के